हा किराणा पवन जनरल स्टोअर्स हे आमचं किराणा दुकान आहे, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम पार्लर आणि आता रसवंती गृह चालू केले आम्ही 3 वर्षापूर्वी. 3 वर्षात गारवा या कंपनीचं आम्ही मशीन घेतलं. ते इतकं सुंदर आहे की लोकांना खूप रस आवडतो. बरेच दिवस डोक्यात चाललं होतं की किराणा मालाचं दुकान आहेच, पण जोडधंदा म्हणून रसवंती गृह आम्हाला चालू करायचं होतं. पण मशीनची आम्ही खूप माहिती मिळवली, तर त्यात आम्ही गारवा या कंपनीचं मशीन निवडलं. कारण यामध्ये हाताचा काय घाण व्हायचा वगैरे प्रश्न येत नाही. मेन प्रश्न हा होता की माशा वगैरे होतात किंवा रस काढताना असं घाण वाटते आपल्याला, तर ते न होता असं मशीन आम्हाला शोधायचं होतं. तर गारवा या कंपनीची माहिती मिळाली आम्हाला, मग त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली आणि हा हे मशीन आम्ही निवडलं. हा व्यवसाय शक्यतो पुरुष करतात, म्हणजे एक लेडीज म्हणून मला हा सुरू करायचा होता व्यवसाय. तर माझ्या मिश्रांनी मग हे मशीन निवडलं, कारण ते नसतानाही मला चालू करता येईल. इतकं सोपं आहे की त्या म्हणजे ऊस जर साळतो आपण सुरीनी वगैरे, तर ह्यांच्याकडे ते मशीन आहे, तर त्या मशीनद्वारे आपण ऊस साळू शकतो सहजरित्या. आणि एक लेडीज म्हणून ते आपण चालवू शकतो. एकदम सोप्या पद्धतीचं एकदम छान एकदम बनवलेलं आहे मशीन. हे मशीन बिना बर्फाचं चालतं, बिना आईसचं, बर्फ म्हणजे आईस बोलतो आपण त्याला, बिना बर्फाचं हे मशीन चालतं. कारण त्याच्यात फ्रीजर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्फाने घसा वगैरे कुणाचा खराब होतो, कोण बोलतो आम्हाला बर्फ नको, तर हे म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने एकदम छान मशीन आहे. हे रस एकदम थंडगार येतो. 3 वर्षात तर आम्हाला असा अनुभव आलाय की लोकांना फार आवडतो हा रस. आवर्जून लांबून लांबून लोक खास गारवा रसवंती गृह शोधत इथपर्यंत येतात, कारण त्याला आईस नाहीये. बिना बर्फाचा रस छान थंडगार येतो. मी स्त्रियांना हा उपदेश देईल की महिलांसाठी हा चांगला व्यवसाय. आपण इतर व्यवसाय निवडतो किंवा हा व्यवसाय फक्त पुरुषच करू शकतात, तर हा व्यवसाय महिला सुद्धा करू शकतात. कारण हा रसच आपल्याला अपघाताचा प्रश्न नाही, हात जाण्याचा प्रश्न नाही, कट होण्याचा प्रश्न नाही. ऊस घालताना इकडनं काढतात तिकडनं काढतात, मग तो ऊस त्याच्यात टाकतात, तर जाण्याची भीती असते आपल्याला त्या मशीनमध्ये. तर याच्यात काही तो प्रश्न नाही, हा महिला करू शकतात व्यवसाय. आमचे हे रसवंती गृह ओझर फाटा नारेंगाव या ठिकाणी आहे. तर आपण हा थंडगार रस पिण्याचं, गारवा रस थंडगार पिण्याचं तुम्ही अवश्य इथे यावे. नव्या युगाची नवी रसवंती बिना बर्फ उसाचा थंडगार रस प्यायला यावं. नमस्कार दादा, कसा वाटला तुम्हाला हा गारवाचा रस? खूप छान, बिना बर्फाचा थंडगार रस मिळतो त्याबद्दल खूप छान वाटतंय. आणि काय वाटतंय म्हणजे ह्या पूर्ण काढायची प्रोसेस मशीन बघून कसं वाटलं? एकदम सोप्या पद्धतीने अवेलेबल, कोणी हा व्यवसाय करू शकतो, महिला पुरुष मुले कोणी हा व्यवसाय सहजपणे हाताळू शकतात.